बरं वाटतंय ना? झाल्या टेस्ट? हो, सगळ्या टेस्ट झाले आहेत आणि तुम्ही संध्याकाळी येऊन रिपोर्ट्स घेऊन जा आणि आता घेऊन गेलात तरी चालेल. हे पाहिजे. चल चल. अजून नाही ना काय तुझं? नाही नाही काही नाही. अरे काका तू कसं काय? मला जेवढं शक्य आहे तेवढं मला करू देते. बरं जाऊ दे. रिपोर्ट्स काय म्हणतात? आत्ता नाही मिळणार, संध्याकाळी मिळणार आहेत. पण आत्ता घरी घेऊन जायला सांगितलंय. अरे वा, म्हणजे मी अगदी वेळेवर आलोय. चला मी तुम्हाला सोडतो आणि मग तिथूनच जाईन ऑफिसला. नाही कशाला भाऊजी, तुम्ही ऑफिस सोडून एवढा त्रास घेताय. काही काळजी करू नकोस, मी 2 तासाची रजा टाकून आलोय. मी तुला आधी घरी सोडतो, तिथून जाईन परस्पर ऑफिसला. चला या. आमचं बिल तयार आहे का? पेशंटचं नाव सुधा देसाई. डॉक्टर कोण होते? डॉक्टर रेगे. काय केलंय? या टेस्ट केल्यात सगळ्या. तुमचे एकूण 8000 रुपये झाले. 8000? अहो नाही, एवढे कसे होतील? एक साध्या टेस्ट केल्या कसल्या कसल्या? हे बघा, आम्ही चेक करूनच देतो. उगाच कुठलंही बिल कुणाच्याही नावाने फाडत नाहीत. बरोबर आहे तुमचं, हे इतकं बिल होणारच. बघितलंस? तरी मी म्हटलं होतं तुला मुंबईला यायला नको म्हणून. कच्च्या पाकट नुसत्या टेस्टवर एवढा. आता इथे वाद घालायचा का तुला? इथे तुम्ही भरताय ना पैसे? हो हो भरते ना. अरे काका तू राहू दे. अरे नको काका, खरंच मी भरते, मी भरते. इतका खर्च होईल गृहित धरलंच होतं मी. पाण्यासारखा पैसा चाललाय नुसता. एवढं करून उपचार नाही तो नाही, नुसत्याच टेस्ट. ठीक आहे, असली बिलाची रक्कम बघूनच आता चालायचं का? हो एक्सक्यूज मी, तुमची फाईल. हो कळलं का तुला? इथं काही राहून मला असले उपचार वगैरे करायचे नाहीये. सावकाश सावकाश म्हणू मी इथूनच परस्पर ऑफिसला जातो. आणखीन एक, सुरेखाला सांगू नकोस, मी तुम्हाला सोडायला आलो होतो ते. हां येतो मी. चल बाबा चल. बरं झालं म्हणू तू भेटलीस. मी विचारच करत होते तुला कसं गाठू. काय ग, कशी आहेस? बरी आहेस ना? आई तू हो पुढे, मी आलेच. पण हे बघ, फार वेळ लावू नकोस आणि परस्पर कुठे जाऊही नकोस. मला घरी बसून वाट बघत राहावी लागते. कुठे जात नाहीये मी. येते ना म्हणू. कोमलचं पत्र आलंय. कोमलचं पत्र? अगं यावर पत्ता लिहिलाय. म्हणजे कोमल कुठेतरी आहे, सुरक्षित आहे. हो पण त्यात तिने लिहिले ती परत येणार नाही म्हणून. मला काहीच कळत नाही मी आता काय करू. अगं पण हे पत्र तिने तुला पाठवलंय हेच किती महत्वाचं आहे. हे आपल्याला लवकरात लवकर आकाश केतकरांना कळवायला हवं. ओके थँक्यू, थँक्यू सो मच. मी उद्याच येते भेटायला. येस आय गॉट इट. बाबा बाबा लवकर बाहेर या. काय काय, आय एम सो हॅपी. काय झालंय? काय बाबा मला जॉब मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी प्रिटी होम इंटिरियर मध्ये अप्लाय केलं होतं आणि आता जस्ट त्यांचा फोन आला. त्यांनी मला असिस्टंट डिझायनर म्हणून अपॉइंट केलंय. आय हॅव गॉट द जॉब बाबा. आणि मी म्हटलं तसं स्वतःच्या जीवावर. कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मला खात्री होती हा जॉब तुला मिळणारच, कारण तुझा आत्मविश्वास बघितल्यानंतर मला वाटलं की तू जे ठरवलंयस तसंच होणार. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. बाबा पण हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालंय. असेलही, पण ह्या सगळ्या ह्याच्यात तुझं तुझं जे दिवस रात्र कष्ट करणं होतं ना, त्याचं कष्टाचं हे फळ आहे. मी फक्त काय तुला आशीर्वाद दिला, तुझ्यावर विश्वास टाकला. तेच तर महत्वाचं आहे ना बाबा. बाबा आता माझं करिअर सुरू होईल. बघा मी असं काम करून दाखवेन ना
की तुमची मुलगी शोभली पाहिजे. शोभणार फक्त हे तू तुझ्या दादाला आणि आईला सांग, त्यांना खूप आनंद होईल. दादाला नक्कीच होईल, मामाचं नाही वाटत. बाबा मला नाही वाटत हे ऐकून तिला आनंद होईल. का? कारण तिच्या मनाविरुद्ध जाऊन केलंय ना मी हे सगळं. तिच्या कॉन्टॅक्टच्या कुबड्या न वापरता बाबा तुम्हीच तिला फोन करून सांगा, कारण मी फोन केला ना तो उगाच वाद होतील आणि आज मला वाद नाही घालायचा आहे. करतो फोन कर. ऑल द बेस्ट. हॅलो. हा हॅलो वसू, कामात आहेस का? नाही बोला. वसू आनंदाची बातमी. अगं आपल्या शलाकाला प्रीटी होम इंटेरियर मधून नोकरीचा कॉल आलाय. तिनेच अप्लाय केला होता. हो का? कुठल्या पोस्टवर? हा पोस्ट ना, असिस्टंट डिझायनर. म्हणजे या मुलीने स्वतःच खरं केलं तर. हे वसू तिच्यासाठी हे महत्वाचं नव्हतं का? देवराज मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ही मुलगी मूर्खपणा करते. माझं अजूनही तेच मत आहे. यापेक्षा चांगल्या ठिकाणी मी तिला रेकमेंड करणार होते. यापेक्षा चांगल्या पोस्टवर तिने काम केलं असतं आणि मग तिला तिचा स्वतःचा बिझनेस सुरू करून दिला असता आपण. नाही वसू, वसू तू खूपच कठीण आहेस. तिच्या यशाचा तुला जरा सुद्धा आनंद नाही झाला. काय गए? नाही ती पोरगी म्हणाली ते बरोबर. हेच सगळं तू तिला ऐकवलं असतंस ना, म्हणून तिने तुला नाही फोन केलाय. कळते तुला? तिचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून मी हे सांगते. हा विचार तिने केला नसेलच. असो, मी फोन ठेवते. मी कामात आहे. काम आहेत म्हणेल. हे लेटर मी माझ्याकडे ठेवतो. आमच्या तपासासाठी खूप उपयोग होणार आहे त्याचा. पण काय? कोमल या पत्त्यावर सापडेल असं वाटत नाही मला. अहो असं का म्हणताय? म्हणूनच तिने पत्ता लिहिला असणार ना? नाही, मला नाही वाटत ती असा मूर्खपणा करेल. तिने या पत्रात स्पष्टपणे लिहिलंय, मी परत येणार नाही. आणि जर असं असेल तरी कोणी आपला पत्ता कशाला देईल? पण मग तिने हा पत्ता का लिहिलाय? मनु, हे पत्र वाचून मला असं वाटतंय कोमलला यातून इतकंच सांगायचंय की ती सुरक्षित आहे. तिनं फार हुशारीनं आपल्याला सगळी माहिती दिली आहे. चिठ्ठी लिहिली ती सहजपणे हाती लागणार नाही, पण मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा जागी ठेवली. कागदावर नावं लिहिली पण दुसरे काहीच डिटेल्स नाही. आता हे पत्र पोस्टानं न पाठवता कुरिअर केलंय. ती नक्कीच आपल्याला काहीतरी सुचवू पाहते. आता काय करणार आहात तुम्ही? आता लातूरला मी आमची माणसं पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न करूच. पण मला नाही वाटत आत्ता इतक्यात कोमल सापडेल. नाही पण काहीतरी धागेदोरी हाती लागतील, कारण की या पत्रात तिने लातूरचा पत्ता दिलाय. याचा अर्थ आम्ही तिथपर्यंत पोचावं याकरता दिलेला सिग्नल आहे. एनिवेज, पुढे काय होत आहे ते आम्ही तुम्हाला कळवूच. तोपर्यंत वाट पाहावी लागेल. निघतो. थांबा ना, चहा घेऊनच निघा. नाही आत्ता नको, बरीच कामं आहेत. पुन्हा कधीतरी. राजा राणी,
वहिनी मी चहा टाकते गरम गरम, घ्याल ना? हाँ घेन घेन. एक मिनिट एक मिनिट, इथे या इथे या, बसा बसा. नाही मी चहा नाही, चहाचं राहू द्या, आधी बसा, महत्त्वाचं काम आहे. तुम्हाला सांगायचंच राहिलं, उद्या आपल्याला त्या राऊतांच्या घरी जायचं आहे हा मनूला घेऊन. हे बघा ती लोकं मोठी आहेत, त्यामुळे त्यांनी दिलेला दिवस आणि वेळ ही आपल्याला पाळावी लागणार आहे. काय तुम्ही तेवढं मनूला समजवा. हां हो मी सांगेनच. हां पण वहिनी मनू किती हट्टी आहे तुम्हाला माहिती. एखादी गोष्ट मनात नसेल तर ती करणार नाही अजिबात. नाही तसं मी तिला समजावेनच, पण त्यात तिने काही खोडा घातला तर. अहो काय बोलताय का तुम्ही वहिनी? वहिनी हे बघा, ही संधी जर हातची गेली ना तर आपल्या सगळ्यांवर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येईल. वहिनी वहिनी मला माहिती हो तुम्ही किती सहन केलंय ते. मनूचे बाबा गेल्यानंतर मनूला तुम्ही स्वतःच्या जिद्दीवर वाढवलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, पण कधीही कुणाकडे तक्रार केली नाही, सगळे एकटीनेच सहन करत आलात. बस बस वहिनी आता नाही, आता ह्या मुलाबरोबर मनूचं लग्न होऊन जाऊ द्यात. आता सगळ्या जगाला कळू देत की जी माणसं प्रामाणिक असतात, रक्ताचं पाणी करतात, सगळ्यांची प्रेमाने माणुसकीने वागतात, त्यांचं देव कधी वाईट करत नाही, त्यांचं नेहमी चांगलंच होतं. वहिनी तुम्ही मनूला या मुलाशी लग्न करायला तयार करा. वहिनी हो मी बोलते तिच्याशी, मी सांगेन तिला. बरं आता तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नाही नाही मी करते ना चहा. नाही नाही मी करते चहा. अहो वहिनी तुम्ही बसा, मी चहा करून आणते गरम कर. बर आणि हो थोडं आलं टाक. हो काय सर, काही विचारू नकोस. आतापर्यंत मी खूप सहन केलं रे त्यांचं, कारण फक्त माझ्यावरच हात उगारत होते ते. काही वाटेल तो त्रास सहन केला मी. अरे पण आज इतकं पिऊन आलं की त्याला काही शुद्ध नव्हते, बरेच तुम्हाला मारलं रे. शांत तू या दिवस इथे. घाबरू नको, मला याचीच भीती वाटत होती. तेव्हा गौरी तू आता इथून कुठेही जायचं नाहीस, कळलं? मंगेश मला खूप भीती वाटते रे. अरे त्यांचं रूप बघितलं असतंस ना तू, कशी भाषी पळ काढून आले इथे त्यांची नजर चुकवून. कुणावरच अशी परिस्थिती येऊ नये. काळजी करू नकोस, जे झालं ना ते खूप झालं. आता यापुढे तू मी काय म्हणतो तेवढंच ऐकायचंयस. तू त्या नरकात परत जाणार नाहीयेस, तू इथेच राहणार आहेस. मी सांभाळीन तुला, तुला आणि तुझ्या या पिल्लालाही, कळलं? गौरी का आला तुम्ही इथे? झालं तेवढं तमाशा पुरे नाही झाला का? चढताय मला. तू जास्ती शांतपणा करू नको, गपचूप घरी चल आधी. घरी आल्यावर तुझा जीव नाही घेणार आहे मी. पण इथे थांबलीस ना तर इथंच फोडून काढीन. भावाच्या पाठीमागे काय लपते का? मग तुझ्यासारख्या बेवड्याच्या मागे लपायचं? हा ज्याला आपण काय करतोय जे शुद्ध नाहीये. बस झालं, खूप झालं नाटक तुझं. लग्न झाल्यापासून बघतोय मी रोजचा तमाशा. काय चाललं काय तुझं? अरे मुलीकडे बघ, तिने काय करायचं? तिच्याकडे बघून तरी सुधारशील असं वाटलं होतं, पण नाही. तुला घाणीत राहायचं तर तुला ना, त्यांना कशाला ओढतोस तू? ए मंगेश,
तू गब्बस काय बायको ती माझी आणि मी नवरा आहे तिचा कुंकू लावते माझ्या नावाचं ती आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे नवरा बायको काय ते घेऊ बघू समजलं ना तू तुझं नाक नको खुपसू मध्ये हो मला सांगतेस तू जा जा काय करायचं ते करते येत नाही तुझ्या बरोबर जा जा जाऊन बस दारू पेत कुत्र हाल खाणार नाही ना तेव्हा कळेल तुला चल चल ए गौरी सांग ह्याला गपचूप घरी चला दी चल्ली चल चल माझ्या बायको पोरी पासून तोडू नको रे मला मी नाही म्हणत जाणार एकटा घरी ए गौरी तू घरी चल मी मी परत तुला नाही मारणार ए मधुरा बाळा मला तुझ्या आईला सांग अगं हिच्यासाठी तरी घरी चल ना मी मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय चल ना गौरी घरी चल ना चले उठ चले उठ नाही जाणार मला गौरी चल निघ चल निघ